आलापल्ली चंद्रपूर मार्गावरील व लगामजवळील दामपूर फाट्याजवळ कार उलटल्याने 8 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास घडली. शंकर उईके, दुर्गा उईके, अश्विनी उईके, श्रीकांत उईके, सचिन उईके, प्रतिभा उईके, सागर परचके, पार्वताबाई कुलवते सर्व राहणार श्रीनगर, तालुका लाखणी, जिल्हा भंडारा असे जखमींची नावे आहेत. हे कुटुंब आलापल्लीकडे MH 36Z0279 क्रमांकाच्या वाहनाने जात होते. आलापल्ली आष्टी मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविताना वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटले. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आलापल्ली मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली आहे, यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. लहान मोठ्या अपघाताच्याही प्रमाणात वाढ झाली आहे. खड्ड्याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या मार्गाचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे, मात्र महामार्ग प्राधिकरणाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.